शहापूर तालुक्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच जाणू लागल्या पाणी टंचाईच्या झळा। शहापूर तालुक्यातील दुष्काळी भागात प्रत्येक वर्षी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असतो। त्यासाठी मागील वर्षी टंचाईग्रस्त आराखड्यात 2 कोटी रुपये खर्च करून 58 गाव आणि 170 पाड्यांना 25 टँकरने पाणी पुरवठा केला गेला होता। यावर्षी साधारण 2 कोटी 25 लाख रुपये अंदाजे खर्च टंचाई आराखड्यात दाखवण्यात आला असून 22 टँकरची मागणी करण्यात आली आहे। त्यामध्ये सद्यस्थितीत 18 गाव आणि 62 पाडे एकूण 80 गावपाड्यांना टंचाईच्या झळा जाणू लागल्या असून 20 टँकरने पाणी पुरवठा चालू करण्यात आला आहे। टँकर एक टाकल्या पुरत नाहीये। काल किती वाजता टाकले मी? आतापर्यंत शहापूर तालुक्यासाठी 58 गावे आणि 170 पाडे असे मंजूर झालेले आहेत आणि सध्यास्थितीत माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडून 26 गावे आणि 100 पाड्यांना असे एकूण 126 गावपाड्यांना मंजुरी मिळालेली आहे आणि 22 टँकरला मंजुरी मिळाली, परंतु आज रोजीपर्यंत 20 टँकर चालवले आहेत आपले। मागील वर्षी 2 कोटीपर्यंत खर्च झालेला आहे आणि ह्यावर्षी थोडं 2.25 कोटीपर्यंत आकडा वाढण्याची शक्यता आहे, कारण टंचाई ह्यावेळेस लवकर सुरू झालेली आहे आपली। शहापूर तालुक्यामध्ये भातसा, तानसा, वैतरणा, मोडकसागर ही 4 मोठी धरणं असून त्यामधून मुंबईला 24 तास पाणी पुरवठा केला जात आहे। मात्र शहापूरकरांच्या पाचवीला नेहमीच पाणी समस्या पुजली गेली आहे। या पाणी समस्यापासून शहापूर तालुका केव्हा मुक्त होईल असा सर्वसामान्य नागरिकांना मोठा प्रश्न पडला आहे।